नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये हेल्थ केअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपलं टॉपिक आहे की जेव्हा डिलिव्हरीचा टाईम जवळ येतो नववा महिना असेल जेव्हाही तुमचा डिलिव्हरीचा टाईम जवळ येतो तेव्हा अचानक हॉस्पिटलमध्ये जावं लागतं त्यामुळे आधी काही तयारी करून ठेवणं गरजेचं आहे की हॉस्पिटलमध्ये काय काय घेऊन जायला हवं होणाऱ्या बाळासाठी गर्भवतीसाठी काय काय लागणार आहे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अर्थातच हॉस्पिटल बॅकपॅकचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सर्व इसेन्शियल गोष्टी यामध्ये मी सांगणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन विषयांचे अपडेट्स मिळत राहतील वळूया आजच्या विषयाकडे हॉस्पिटलला जेव्हा जायचं असतं तेव्हा डिपेंड आहे तुमची डिलिव्हरी कशी होणार आहे की तुम्ही किती दिवस राहणार सी सेक्शन झालं तर चार दिवस राहावं लागतं नॉर्मल डिलिव्हरी झाली की चोवीस तासानंतर साधारण दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देतात त्यामुळे तयारी मात्र दोन्ही गोष्टींची ठेवायला हवी की आपण आधीच सांगू शकत नाही की नॉर्मल डिलिव्हरी होईल की सी सेक्शन होईल त्यामुळे आधीच तयारी करून ठेवा बाळासाठी लागणाऱ्या एसेन्शियल गोष्टी तयार हव्यात तुम्हाला ऑन द स्पॉट लागणाऱ्या गोष्टीसुद्धा तयार हव्यात तसं तर आपल्यासोबत आपल्या घरचे असतातच एमर्जन्सी मेडिकलमध्ये काही गोष्टी मिळतात त्या आणून देऊ शकतात पण तरीही सगळ्यात पहिले आपण बघूया गर्भवतीसाठी काय काय लागणार आहे आफ्टर डिलिव्हरी काय काय लागेल कशाची गरज पडते त्याबद्दल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची फाईल तुम्ही व्यवस्थित तयार ठेवा जे काही निडेड डॉक्युमेंट्स आहेत ते तयार ठेवा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तयार ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता कोरोनाचे दिवस आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही सॅनिटाईज करा हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीसुद्धा जे काही नवीन आणाल बाळासाठी असो तुमच्यासाठी असो व्यवस्थित सॅनिटाईज वॉश करूनच यूज करा त्यासोबतच हॉस्पिटलची जी बॅग आहे त्याच्यामध्ये एक सॅनिटायझर हँडवॉश लिक्विड हे सेपरेट ठेवा मास्क ठेवास एक्स्ट्रा ठीक आहे सध्या ही गरज आहे जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत या तीन गोष्टी तुमच्या बॅगेत असायलाच हव्या त्यानंतर वळूया अजून काय लागणार आहे त्याकडे सगळ्यात महत्त्वाचं आहे फिडिंग क्लॉथ किंवा फिडिंग गाऊन म्हणा फिडिंग गाऊन घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा ते तुम्हाला आधीच घ्यावं लागेल डिलिवरीच्या फिडिंग गाऊन घेताना फ्रंट चेनवाला घ्या बस चेनवाला थोडंसं अनकम्फर्टेबल असतं फिडिंग करताना सो फ्रंट चेनवाला कम्फर्टेबल असेल तुमच्यासोबत एक कॉटनची ओढणी असू द्या बाळाला बघायला बरेच जण येतात सो फिडिंगच्या वेळेला ती ओढणी तुम्हाला कामी येईल त्यानंतर मॅटर्निटी पॅड्स आफ्टर डिलिव्हरी जे ब्लिडिंग होतं त्यासाठी आपले नॉर्मल सॅनिटरी पॅड्स यूज करता येतात बट ब्लिडिंग हेवी असतं सो मॅटर्निटी पॅड यूज केले तर जास्त सारखं सारखं चेंज करायची गरज पडणार नाही ठीक आहे लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स, बॉक्स एकदा चेक करा ॲमेझॉनवरून तुम्ही सर्व मागवू शकता मॅटर्निटी पॅड्सचा uh, वापर करा सॅनिटरी पॅडसुद्धा सोबत ठेवू शकता जरी uh, बऱ्याचदा असं होतं की डायरेक्ट काही लोक हॉस्पिटलमध्ये जातात हॉस्पिटलकडून दुसरा मॅटर्निटी पॅड दिला जातो पण आपण ह्या सर्व गोष्टी नेल्या तर ते थोडं आपल्यासाठीच कम्फर्टेबल असतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचं टूथब्रश टूथपेस्ट हे ठेवा uh, असंही सी सेक्शन जरी झालं तरी अंघोळ uh, करावी लागत नाही uh, वाईप करूनच घेतलं जातं पण टूथब्रश सोबत ठेवा तुमचा कंगवासोबत ठेवा लागणार असेल तर आरसा केसांच्या क्लिप्स वगैरे हे सगळं बॅगेत व्यवस्थित असू द्या तुमच्या फोनचं चा, चार्जर फोन ऑफकोर्स बेबी आल्यानंतर फोटो काढणार फोन लागणार तुमची गुड न्यूज सांगायला आणि हॉस्पिटलमधून रिटर्न घरी येताना बेबीचं वेलकम करतील सगळे सो एक चांगला ड्रेससोबत तुम्हाला घालून जाता येईल असा एक चांगला ड्रेससोबत घ्या त्यानंतर पाच ते सहा पेअर्स अंडर गार्मेंट्सचे घ्या त्यानंतर नर्सिंग ब्रा आणि ब्राचा यूज करायलाच हवा कारण सॅगी ब्रेस्टचा खूप प्रॉब्लेम होतो त्यानंतर त्यामुळे सुरुवातीपासून ब्राचा यूज करा नर्सिंग ब्राचा यूज करा फ्रंट साईडने ओपन होतील अशा आणि जेव्हा नर्सिंग ब्रा घ्याल तेव्हा साईड सिलेक्ट करताना एक साईज मोठी घ्या त्यानंतर बिस्लेरीच्या बॉटल्स किंवा घरून तुम्ही व्यवस्थित पाणी घ्या आणि सोबत एक थर्माससुद्धा असू द्या हो या बाळासाठी काय काय सामान लागतं याकडे बाळासाठी बाळूते खूप सारे बाळूते सोबत ठेवा सी सेक्शन झालं तर चार दिवस तुम्हाला बाळूते लागतील त्यानंतर ड्रायशीट घ्या त्यानंतर बाळासाठी कुठलीही गोष्ट वापरताना ती तुम्ही जर ॲडव्हान्समध्ये घेतली तर याचा एक फायदा आहे की ती तुम्हाला स्वच्छ डेटॉलने सॅनिटाइज धुवून ठेवता येईल कारण डायरेक्ट नवीन कपडे आपण बाळासाठी वापरू शकत नाही असं म्हणतात की पहिले पाच दिवस बाळाला जुने कपडे घालावे सो so, तुम जी कॉटनची साडी वगैरे असते त्याचे तुम्ही वाळू ते शिवून घ्या पाहिजे तर ॲमेझॉनवरून तुम्ही बेबी रॅपरसुद्धा मागवू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कॉटनचे मस्लिंगचे खूप छान असे बेबी रॅपर मिळतात तुम्ही ते घेऊ शकता आणि बेबीसाठी कपडे निवडताना ते सुद्धा सॉफ्ट कॉटनचे निवडा आणि आधीच धुवून ठेवा आणि बेबीसाठी नॅप तुम्हाला घेऊन ठेवाव्या लागतील आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत सो ह्या सगळ्या थोड्या जास्त प्रमाणात घेतल्या तर तुम्हाला त्याचा यूज होईलच नंतर सॉफ्ट कॉटनच्या नॅप तुम्हाला पंधरा वीस तरी सोबत ठेवा तुमच्या बॅगमध्ये लागतातच बाळाची पॉट्टी असते युरिन हे सारखं सो चेंज करावंच लागतं बाळाचे कपडेसुद्धा चेंज करावे लागतात ब्रेस्ट फिडिंग असेल तर काही प्रॉब्लेम नाही जेव्हा फॉर्म्युला मिल्क देतात वाटी चमच्याने सांगतात डॉक्टर पाजायला अशा वेळेला थोडंसं चमच्यातून बाहेर सांडू शकतं ड्रेस वगैरे ओलावू शकतो अशा वेळेला ड्रेस चेंज करावे लागतात त्यामुळे कपड्यांचे सुद्धा जास्त ठेवा त्यानंतर डायपर स्मॉल साईजचे डायपर घ्या जर तुम्हाला वाटत असेल रात्री बाळाला त्रास होऊ नये तर तुम्ही डायपरचा यूज करू शकता पण एवढी गरज वाटत नाही कारण आपल्याला दोन दोन तासांनी फिडिंग करावं लागतं त्यामुळे आपण तेवढे कॉन्शियस असतो की बाळ लगेच पी पी वगैरे केली तर आपण चेंज करू शकतो सो काही प्रॉब्लेम नाही आहे पण तरी डायपर यूज करायचा असेल तर त्यासोबत तुम्ही डायपर रॅश क्रीम घ्या डॉक्टरसोबत कन्सल्ट करून कोणती क्रीम घ्यायला हवी हे तुम्ही डॉक्टरला विचारा किंवा इझी नॅपी नावाची क्रीम मी यूज केली होती तीही छान आहे रॅश येऊ नये त्यामुळे आधीच क्रीमचा वापर करायचा आहे आणि प्रत्येक वेळेस डायपर चेंज करताना प्रायव्हेट पार्ट पुसून पुन्हा क्रीम लावून मग डायपर घालायचं आहे दुसरं ठीक आहे त्यानंतर तुम्ही जर फॉर्म्युला फिडिंग करणार असाल तर तुमच्यासोबत एक बाऊल असायला हवा एक स्पून सोबत असायला हवं त्यानंतर थर्मास असू द्या जे पाणी तुम्ही फॉर्म्युला तयार करण्यासाठी कोमट करावं लागतं सो जे थर्मासमध्ये कोमट पाणी घेऊन जा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ऑफकोर्स रिलेटिव्स असतात ते आणून देतातच आणि जेव्हा सी सेक्शन झाल्यावर चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं बेबीची नखे ऑलरेडी वाढलेली असतात सो पॉसिबल असेल तर बेबीचं जे नेल्केटर मिळतं ते तुम्ही घेऊन जा नसेल तर मग तुम्ही हातमोजनचा वापर करू शकता त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस आहे थंड वातावरणही असतं त्यामुळे बाळासाठी आधीच कानटोपी वगैरे सर्व घेऊन ठेवा अचानक त्या वेळेला धावपळ होते मग आणि आधीच ते धुवून ठेवलं तर डायरेक्ट तुम्हाला वापरायला त्रासही होणार नाही किंवा तुम्ही शिवूनही घेऊ शकता आधीच बाळासाठी कानटोपी ठीक आहे तर हे सगळं इसेन्शियल आहे बाकीचं वेळच्या वेळी कळत जातं आणि चु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथल्या तिथे आणून देऊ शकतातच घरचे अवेलेबल असतातच पण ह्या मिनिमम गोष्टी ज्या तुम्ही घेऊन गेलात तर तुम्हाला त्रास होणार नाही एक सेपरेट बाळाची एक बॅग ठेवा आणि तुमची एक बॅग ठेवा तुमच्या बॅगेमध्ये फिडिंग गाऊन वगैरे ठीक आहे ज्या आता सांगितलं त्या गोष्टी आणि बाळासाठी चहा बाळासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे बाळू ते त्याचे नॅपी कॉटनच्या नॅपी असू दे किंवा डायपर असू दे ड्रायशीट आणि आता पावसाळा आहे थंड वातावरण सो एक ब्लँकेट असेल तरी चालेल हे सगळं सोबत घेऊन जा आणि जर तुमचा एरिया किंवा तुम्ही अशा भागात आहात जिथे आता मच्छरचं प्रमाण वाढतं सो त्यासाठी तुम्ही नेटवाली जी गादी मिळते ती पण घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही बाळाला झोपवू शकता सो दॅट मच्छरचं टेन्शन राहणार नाही हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही चार दिवस असाल तर ह्या सगळ्या एसेन्शियल गोष्टी आहेत बाळाला जर हॉस्पिटलमध्ये आंघोळ घालणार असेल तिथेच मेडिकल असतं तुम्हाला आधीच घ्यायचं असेल तर बेबी वॉश पण तुम्ही ठेवू शकता बऱ्याचदा लोक हॉस्पिटलमध्ये आंघोळ घालत नाहीत बाळाला घरी आणल्यावर घालतात काही काही जण घालतात त्यामुळे हे तुमच्यावर आहे की बेबी वॉश घेऊन जायचं की नाही ठीक आहे तर ह्या काही इम्पॉर्टंट छोट्याशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही बाळासाठी घेऊ स्वतःसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हव्यात जालो बैक पैक विशाई। कही तर हे सर्व झालं हॉस्पिटल बॅक पॅकविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा हसत रहा पॉझिटिव्ह रहा